नमस्कार मी अमोल कराडकर नमस्कार मी सुरंदर लेने आणि साप्ताहिक सीसीबीकेच्या या अजून एका भागात तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत गोड गोडगोड बोलून वैताग आला की नाही खूप पुणेकरांना खूप हा अडचणीत टाकणारा सरणार आहे बाबा काहीतरी तुम्ही मुंबईकर का का ठाणेकर येता एवढीशी तिळगुळाची वडी देता वर्षभराची कमिटमेंट मागता फार अडचणून बसते बाबा बरोबर ना पण एकच फक्त फायदा असा झालाय कदाचित कि तो तुमचा जो एक मित्र आहे दिल्लीचा म्हणजे राहतो मुंबईत पण मूळचा दिल्लीचा असलेला तुमचा मित्र आहे त्याच्याबद्दल मात्र गोड बोलण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये असं काय वाटतंय तुम्हाला <laughs> <laughs> काय म्हणजे फटाक्याची माळ जोरात वाचते रे बाबा कारण दरवेळेला आपण तेच उदाहरण देतो की विराट कोहली म्हणजे फटाक्याची माळ वाजायला लागली की शेवटपर्यंत वाचते वगैरे ते बघायला मिळतंय आता परत कारण जेव्हा तो फॉर्म मध्ये असतो तेव्हा तो अर्धवट जेवण जेवत नाही तो धावांचा भरपेट जेवण जेवतो हेच आपल्याला परत दिसून आलंय कमाल त्याच्या दोन्ही पण म्हणजे एका दृष्टीने किती चांगले की विराट कोहली फॉर्म मध्ये येतोय वर्ल्ड कप वर्षाच्या सुरुवातीला ओके पण एकंदर वर्ल्ड कप पर्यंत हा फॉर्म टिकेल अशी आपण आशा करू शकतो पण सायमल्टेनियसली भारतीय क्रिकेटे विशेषत ज्या ज्या सगळ्या निरर्थक बायलॅटरल सिरीज आहेत विशेषत सध्याच्या काळात त्याच्यात सर्वात मोठा म्हणजे से मुद्दा असं चर्चेचा की रेकॉर्ड विराट कोहलीची सेहेचाळीस झाली वन डे मधली शतक पहिला मुद्दा आहे वर्ल्ड कपच्या आधी तो तेंडुलकरांचा एकोणपन्नासचा आकडा पार करणार पण पार करणार का त्याचं कारण आता पार करेल का इक्वल करेल माहित नाही कारण आता ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली आता परत आपण न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहोत आपण नंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहोत वर्ल्ड कपला खूप वेळ आहे त्याच्यानंतर आपण वेस्ट मध्ये खेळणार आहोत त्यामुळे वर्ल्ड कप पर्यंत वाढ बघायला तो लावेल असं मला जेन्युनली वाटत नाही आणि त्यांनी जर तो तेंडुलकरांचा एकोणपन्नासच्या पुढचा आकडा त्यांनी पार केला पहिला बॅटर तो ठरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला पन्नास एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक करणारा म्हणजे एकदिवसीय सामन्यांमध्ये पन्नास शतक करणारा तर ते वर्ल्ड कपच्या आधी ते डोक्यावरून जाणं हे त्याच्या दृष्टीने आणि भारतीय संघाच्या दृष्टीने चांगलं ठरू शकत एकदम एकदम आणि मी तुला गॅरंटी देतो की तो वर्ल्ड कप पर्यंत वाढ बघायला नाही लावणार त्याचं कारण हे काय म्हणतात त्याला भूत किंवा हे नाहीये त्याचं लक्ष हे शंभर शतकांकडे जास्त असेल कारण वन डे मधल्या शतकांची माळ ही तो आता थांबवणं इम्पॉसिबल आहे आणि ती माळ खर तर वर्ल्ड कप पर्यंत चालू राह राहायला पाहिजे जे तू म्हणला असत त्याच्यावर की मजा येणार नाही तर कारण आता भरपूर सामने हे याच्या अगोदर खेळायला मिळणार आहेत विराट कोहलीला मिळणार आहेत भारतीय संघालाही मिळणार आहेत आणि त्याचा एक उद्देश मला असा दिसतो की जेव्हा धोनी कॅप्टन झालेला होता दोन हजार अकरा सालच्या वर्ल्ड कप साठी त्याला तो म्हणला की टीम सिक्युअर्ड लग रही है क्योंकि हर एक प्लेयरने अच्छे खासे नंबर ऑफ मॅचेस वन डे मे खेले इकट्ठा आम खेले हुए है इसलिए हर एक का जो प्लस मायनस पॉइंट हर एक को पता है तशी सिच्युएशन मला आता होताना दिसते त्यामुळे खूप गमजामी मारणार नाही परंतु असं नक्की सांगेन की विराट कोहली वर्ल्ड कपला वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर म्हणूनच पाय टाकेल असा माझा विश्वास आहे आणि त्याचबरोबर खेळाडू किंवा अरे हा आहे की नाही मी खेळणार की नाही अशातला नाही सगळेजण भरपूर अनुभव घेतलेले खेळाडूच वर्ल्ड कपमध्ये उतरतील असा प्लॅन पक्का होताना दिसतोय आपल्याला ओके तू उल्लेख केला सुनंदन शंभर शतकांकडे मुख्य डोळा आहे पुढचा तोच मुद्दा मी विचारणार होतो की शंभर शतक होतील का कोहलीची तुला काय वाटत थोडस वाटत कारण अखेर त्याला भरपूर शतकांची अजून गरज आहे कारण विराट कोहली आता असे कुठलीही गमज्या मारणार नाही की अरे आता माझी सुरुवात झाली आणि आता ते करू शकतो त्याचं कारण एक एक शतकासाठी केवढा वेळ बघायला लागतो सचिनला नव्याण्णव ते शंभर शतकांची मजल गाठायला किती वेळ लागला किती क्रिकेटनी त्याची परीक्षा पाहिली आपल्या सगळ्यांना माहितीये त्याचा विचार करता शंभर शतकांच्या कडचा प्रवास हा त्याचा किती स्ट्रॉंगली होईल किती छटपट होईल हे सांगणं केवळ अशक्य आहे परंतु एकच आहे की विराट कोहलीच फिटनेस लेवल बघतात तो एकच खेळाडू असा आहे जो त्याला गवसणी घालण्याची मनीषा किंवा आशा ही आपल्याला दाखवू शकतो सुरंदन मला स्वतःला आ... अत्यंत अवघड वाटतं शंभर शतकांचा टप्पा पार कर, प, पार करणं विराट कोहली साधी गोष्ट आहे विराट कोहलीला सूर गवसलाय पण तो अजूनही व्हाईट बॉलमध्ये गवसलाय ओके आणि टेस्ट मॅचेसमध्ये आपण बघितलं बांगलादेशमध्ये तरी काही झालं नाही ऑस्ट्रेलिया विरुद्ध काय होईल याच्यावर खूप अवलंबून असेल त्या शंभर शतकांबद्दल सुद्धा कारण साधी गोष्ट सांगतो दोन हजार तेवीस ते सत्तावीस ही जी चार वर्ष आहेत ना म्हणजे दोन हजार तेवीसचा चा वर्ल्ड कप संपल्यानंतर दोन हजार सत्तावीसचा चा वर्ल्ड कप संपेपर्यंत तेव्हा आपण जरी हे अजून केलं की विराट कोहलीला टेस्ट मॅच मध्ये विशेष सूर गवसला नाही किंवा थोडस एखादं शतक झालं आणि तो वन डे मध्ये पाऊस पाडत राहिला दहावांचा तरी आपण असं अजून करून चालू की त्याची वर्षाखेरीस वर्ल्ड कप संपेल तेव्हा ऐंशी शतक फार फार तर होऊ शकतात रिअलिस्टिकली वर उरले वीस वीस मधली त्याला सोळा शतक वनडे मध्ये करावे लागतील कारण त्या टी ट्वेंटीमध्ये अख्ख्या कारकिर्दीत त्याचं आत्तापर्यंतच एक आहे एशिया मध्ये झालेलं बरोबर टेस्ट मॅचेसचा सूर नाही गवसला तर पंधरा ते सोळा वन वनडे मध्ये करावे लागतील म्हणजे त्याला पासष्ट ते सत्तर मॅचेस खेळाव्या लागतील आत्ता झाल्या आहेत चार खेळांमध्ये तीन शतक पण ते काय कायम राहणार नाहीये असं कोहलीचा जो ओव्हरऑल फॉर्म आहे तर आपण आता बघतोय की त्याला साधारण पाच ते साडेपाच इनिंग एका वनडे शतकासाठी ॲव्हरेज लागतात मग आपण सोळाच्या दृष्टीने म्हणलं तर आपण म्हणू त्याला ऐंशी इनिंग लागू शकतील आणि दोन हजार तेवीस पासून दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप सुरू होईपर्यंत वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी सोडून भारत खेळणार आहे बेचाळीस वनडेयर आणि एकसष्ट टी ट्वेंटी त्या एकसष्ट टी ट्वेंटी मधला कोहली किती खेळणार माहिती नाही बेचाळीस मधला खेळला तर खेळला किती खेळेल ते माहिती नाही खेळल्यानंतर किती दावा करू शकेल हे सगळं आपण सांगड घालताना म्हणजे एक साधी गोष्ट मला सांगावीची वाटते आजच्या जी आजची सो कॉल्ड झिलेनियल्स ची जनरेशन कोहली विरुद्ध रोहित या वादावर त्यांचं आयुष्य असतं क्रिकेट फॅन्सच्या बाबतीत एकेकाळी आपण हे तेंडुलकर शंभर शतक कधी करेल तर खूप खूप वेगवेगळे कयास होते दोन हजार सहा पासून दोन हजार अकरा पर्यंत वेगवेगळे आकडे वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल ने मांडले होते अखेर ते झालं ते व्हायला दोन हजार तेरा उजाडलं त्याच्यामुळे ते होईलच याची शाश्वती नाहीये आता जर कोहलीनी त्याचा पर्पल पॅच पुन्हा नाही आला ना तर ते होणं फार अवघड मला फार सुरेख आकडेवारी दिलीस ही मला खरोखर माहिती नव्हती कारण टेस्ट क्रिकेटमध्ये गवसणं सेंचुरी करणं हे एक वेगळा प्रकार आहे वनडे मध्ये करणं वेगळं आहे वनडे मध्ये त्याचं पन्नास ते शंभरचं जे ट्रान्झिशन असतं ते सुपर बसतं आणि म्हणूनच इतकी जास्त शतक तो करू शकलेला आहे आणि त्याच्यानंतर तू म्हणतोस तसं की फॉर्म आणि शंभर हा आकडा याच्या माग खूप काही गोष्टी जमून यायला लागतात जी त्यांनी ह्याच्या अगोदरचं म्हणजे परवाचं शतक नाही पहिल्या सामन्यातलं जे शतक केलं त्याच्यात त्याला दोन जीवदानं मिळाली जी पूर्वी त्याला मिळत नव्हती जेव्हा त्याचा बॅडपॅच चालू होता की एक एज लागायची आणि तो आउट व्हायचा त्याचे कमाल झेल पकडले जायचे त्याला सुपर बॉल पडायचे सगळ्या काही गोष्टी व्हायच्या त्यामुळे क्रिकेटमध्ये या गोष्टी सगळ्या इतक्या विचित्र असतात आणि त्या सगळ्या जमून येण्याकरता इतक्या गोष्टी व्हायला लागतात त्यामुळे तू म्हणतोस ते खरंय म्हणून मी मगाशी वाच्यता एवढीच केली जी काही थोडीशी आशा आहे शंभर शतकांना गवसणी घालण्याची ते त्याच्याकडनं एवढंच मी म्हणे राईट right. दुसरा महत्वाचा मुद्दा श्रीलंकेच्या सिरीज विरुद्धचा फक्त कोहलीबद्दल नव्हतं फक्त गिल आणि कोहली बद्दल नव्हतं तर गोलंदाजीमध्ये एक मोहम्मद सिराज ज्याने तिन्ही सामन्यांमध्ये बळी घेतले कन्सिस्टंटली आणि दुसरा कुलदीप यादव ज्याला पुन्हा एकदा संधी चुकून मिळाली कारण सहलचा खांदा दुखवला आणि त्याने त्याचं सा दोन्ही सामन्यांमध्ये सोनी केलं ते किती महत्वाचं आहे मी म्हणेन की सिराज अक्षर आणि कुलदीप यादव या तिघांनी इम्प्रेस केलेला आहे शंकाच नाही याबाबत काही आणि कुलदीपचं जे तू म्हणलास की त्याला शेवटी मी आता कशी ही सांगू की न्यूझीलंडच्या टूर मध्ये तो म्हणत होता सर आप, आप कैसे भी रणजी ट्रॉफी लेकिन मैं लॅक्टिस बॉलर बनके प्रॅक्टिस मे बोलिंग डाल डाल के मेरा कांदा जो आहे बाहेर बाहर ले को तो बिचारा वायता गुण म्हणला होता कारण त्याला मिळतच नव्हते ऑस्ट्रेलिया मध्ये तू विचार कर ऑस्ट्रेलिया सिरीज जी वीस सालची झाली एकोणीस वीस सालची जी आपण फॅन्टस्टिक जिंकलो दुनिया खेळून गेली कुलदीप यादव नाही खेळला या गोष्टी खरोखर म्हणजे मला खरोखर नियतीची कमाल वाटते त्या कुलदीपला परत संधी मिळालेली आहे आणि कसं एक लाईफ सर्कल पूर्ण होत की कुलदीप हा धर्मशाला टेस्ट मॅच मध्ये मित्र खेळला होता ज्या वेळेला अजिंक्य राहणेनी कॅप्टनशिप केली होती विराटच्या पाठीला दुखापत झाली म्हणे आणि त्यांनी सांगितलं होतं की मी याला खेळणारच आणि त्या मॅच मध्ये त्यांनी कमाल करून दाखवली होती आणि आता परत धरमशाला तिसरी टेस्ट मॅच होणार आहे हे एक लाईफ सर्कल पूर्ण होताना दिसतंय कुलदीपला संधी मिळाली आहे मधल्या काळामध्ये त्याचं ऑपरेशन झालं त्याच्यातनं तो सावरून बाहेर आलेला आहे आणि आता परिणामकारक बोरिंग करतोय आणि सिराज तर काय बोलावं खरोखर हो? स्क्रॅम्बल सिंग चा झालेला आहे तो की बॉल त्याचा पडून आत झपक नेण्याचं जे काही स्पीड आहे आणि त्यांनी जे बॅट्समनला धक्का लागतो मानसिक तो फॅन्टस्टिक आहे तिसरी गोष्ट मी बोललो याची अक्षर पटेलची जी आपण प्रत्येक पॉडकास्ट मध्ये बोलतोय की त्यांनी कमाल करून दाखवलीये आणि त्याचबरोबर अर्थातच जो वेगवान बोलर आहे काश्मीरचा त्यांनी सुद्धा कमाल करून दाखवले त्यामुळे एका अर्थाने ही सिरीज श्रीलंकेने सीरी फारच कमकुवत प्रतिकार केला याचा मला खरोखर वाईट वाटलं आपण बोललेलो होतो पॉडकास्ट मध्ये की आ, टी ट्वेंटीमध्ये ते टक्कर देतील डे मध्ये नाही देणार ते तसंच झालेलं आहे आणि म्हणून बॉलिंगचं कौतुक जास्त वाटतंय बॅटिंगला कारण विकेट चांगली होती त्याचा आउटफील्ड फास्ट होती त्याचा फायदा घेतला पण बोलिंगचं जे काही आत्ताच्या घडीला जे बोलिंग वर आलेली आहे ती बोलिंग वर येताना बघून खूपच आनंद झाला कारण उमरान मलिकचा वेग हा सुद्धा भल्या बॅट्समनला त्रास देतोय येणाऱ्या आठवड्यात अर्थात श्रीलंका परत चाललीय न्यूझीलंड आधीच दाखल झालंय सुरुवातीला तीन वनडे होणार आहेत वनडे मोडमधून वनडे मध्ये आणि मग टी ट्वेंटी होणार आहेत आता आपण डेज बद्दल बोलवलेले साहेब दोन वनडे मला ट्रॅव्हल करायचंय दुसरी आणि तिसरी रायपूर आणि वाली तुमचं फेवरेट शहर इंदोर पण तिकडे अक्षर पटेल असणार आहे तुम्ही उल्लेख केला अक्षरचा अक्षर, अक्षर आणि के एल राहुल दोघांचं लग्न एकाच आठवड्यात आहे त्याच्यामुळे त्यांनी ब्रेक घेतलाय या न्यूझीलंडच्या सर्व सामन्यांमधून त्याच्यामुळे वन डे मध्ये संग म्हणजे आधी असा होत होता की के एल राहुल विकेट किपर त्याच्यामुळे ना इशान किशन संघात ना सूर्य यादव संघात आता दोघही जण संघात मग काय अक्षर पटेलच्या वॉशिंग्टन सुंदरला कशी तुम्ही तयार करणार हा परत तिढा तसाच कायम राहणार आहे हाय काही प्रमाणात ते राहणारे विकेट किपर जे के एल राहुल मोठी रिस्क घेतोय असं मला वाटतंय लग्न करून नाही तर वन डे न खेळून त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला संधी कुठल्याही बॅट्समनला मिळते आणि हे सक्षम बॅट्समन आहेत अर्थात के एल राहुलनी एक चांगली मॅच आपल्याला जिंकून दिली हे कौतुकास्पदच आहे परंतु तो तू तर म्हणतोस की तो परिणामकारक कामगिरी ही मध्येच करत आलेला आहे परंतु त्याला विकेट किपर म्हणून पन्नास ओव्हरच्या मॅच मध्ये खेळणं जेव्हा की ईशान जे कि किशन सारखा पर्याय किंवा नंतर जेव्हा फिट होऊन अजून त्याला खूप वेळ लंबी दुरी आहे तक परंतु रिषभ पंत जेव्हा येईल संजू सॅमसन जेव्हा येईल संघ व्यवस्थापनाला तोच भरोसा वाटेल की नाही हा परत गोष्ट आहे त्यामुळे ईशान किशन हाताला तेल लावून बसलेला असेल आता ही संधी साधू एक्झॅक्टली आणि आता जाता जाता परत आपला दर आठवड्याचा खेळ एवढं क्रिकेट चालू आहे आणि या आठवड्यात संपेपर्यंत सलग तीन वन डे सामने संपणारही आहेत न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेचं बाकीत मला बाकीत परत भारत दोन एकच का वाटतं कारण श्रीलंकेपेक्षा नक्कीच चांगला खेळ हे न्यूझीलंड करतील दरवेळेला ते भारतीय संघाला धक्का देतात आत्ता त्यांच्या टीम मध्ये चांगला एकोपाय आणि त्याचबरोबर चांगली बॅटिंग त्यांची फायर होतीये गेल्या मॅच मध्ये सुद्धा अडचणीच्या काळात ग्लेन फिलिप्सनी काय धुवा केला पाकिस्तान बोलर्सचा हे आपण बघितलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं भारतीय संघ जिंकेल परंतु तीन शून्य जिंकेल असं नाही मला वाटत मला फक्त एकच वाटतं की भारत दोन एक असं माझं मत आहे पण थोडीशी लेलेगिरी जर मी करायची म्हणली तर जर पहिला सामना न्यूझीलंडनी तो पाकिस्तानचा त्यांचा ते जोश कायम ठेवला आणि पहिला सामना न्यूझीलंड जिंकले ना तर कदाचित न्यूझीलंड बांगलादेश करू शकेल भारतावर बर 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 पण तरी आ, दोन एक भारत असंच माझं तेच म्हणणं आहे आपण बघूया कदाचित अशी वेळ येईल की पुढच्या आठवड्याचा साप्ताहिक सीसीबी के कारण न्यूझीलंड ची शेवटचा सा सामना न्यूझीलंडचा सोमवारी किंवा मंगळवारी सामना संपल्यानंतर आपण रेकॉर्ड करू लगेच वन डे मालिका संपल्यानंतर आणि तुम्हाला भेटायला येऊ पण लेले साहेब जर आठवड्याप्रमाणे तुम्ही असालच गप्पा मारायला आमच्या बरोबर अगदी नक्की हंड्रेड येस तर मित्र हो तुम्ही तुमचा अभिप्राय कळवा कुठे कळवायचं तुम्हाला माहिती आहे आपलं फेसबुक पेज इंस्टाग्राम हँडल ट्विटर हँडल आहे सीसीबीके मराठी आपलं युट्यूब चॅनल ते सुद्धा के मराठीने सर्च करू शकता त्याच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय कळवा तुमचे सजेशन कळवा पॉडकास्ट ऐका तुमच्या पसंतीच्या पॉडकास्टिंग ऍपवर तुर्तास आम्ही थांबतो तुम्ही मात्र रह, ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा तिळगुळ खात राहा क्रिकेटवर प्रेम करत राहा सीसीबीकेचा फॉलोअप करत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद <laughs>